मध्ये मध्ये रांगोळी चपट काय आई कशी सुरू आहे तयारी? नाही आतापर्यंत तर बरी चालली होती, आता तू आल्यावर बघू काय होत आहे ते। प्रत्येक वेळी मलाच बोलायचं, बोला। बोली। हाय बाई, तू सांगितल्याप्रमाणे जिलेबी आणलेली आहे आणि दही पण यातच आहे, ओके? ठीक आहे सर। रमा। काय रे? रमा, आज कन्यापूजन झालं की त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी एक गंमत प्लॅन केली। काय 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 गंमत आहे? सरप्राईज आहे ग, सांगतो। नाही सांग ना मला काय सरप्राईज ते सांग। सांगतो। काही काम आहे का? क्रिश हे बघ, हे लिस्ट आहे सामानाची, काही गोष्टी आणायच्या राहिल्या त्या घेऊन। ठीक आहे, बरं मी लगेच जातो। की काही नाही, थोड्याने आणलं तरी चाललं। नाही तसं नाही म्हणवा, मी आता लगेच जातो कारण ही पूजा संपेपर्यंत ना मी बाहेर गेटकडेच थांबणार आहे। काय रे क्रिश, गेट वर का थांबणार आहे? हो सर, कारण तो श्रेयस सर इकडे अचानक टपकला ना तर प्रॉब्लेम होईल। ठीक आहे जा। अरे काय तुमच्या तिघांची कुसूर पुसूर चालली आहे, वेळ नाही मामुली येतील कधी पण। आणि सर काय हो तुम्ही, अजून तयार नाही आहात तुम्ही, जा ना तयार व्हा। हो आवरतो आवरतो। आई बघा बरं, अजून तयार नाही आहेत सर। अरे जा जा आवर पटकन जा। अरे आई आवरतोय ना। बरं बोली, मी सामान घ्यायला जातोय, येतो मी लगेच। हो हो लवकर ये रे। हो हो आलो। हा बोली साई, आम्ही आलो। आलात का? आधीच वाट बघत होतो। आल्या का सगळ्या मुली? आल्या आल्या। अरे वा 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 वा, तुम्हाला माहितीये का आज कुमारिका पूजन झालं की तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही एक गंमत प्लॅन केली। पण ते सरप्राईज मला माहिती आहे, आपण गाण्यांच्या भेंड खेळणार आहोत, बरोबर की नाही? अगदी चुकीच आहे। मग सांगणार चारवी, सगळ्यांना सांगणार, सरप्राईज आहे की नाही आता नाही सांगणार, ओके? पूजा झाली की सगळ्यांना सांगणार। आणि अंकुश सरांनी सरप्राईज प्लॅन केलंय म्हणजे ते खासच असणार, कळलं का? हो चला चला चला, तुम्ही पटकन बसून घ्या, आपण आधी पूजा करूया आणि मग तुम्हाला सरप्राईज देणार, ओके? बसा बसा। श्रेयस कुठे राहिला, येत का नाही अजून? काय माहिती। बोली ताई, मला तहान लागले, मी पाणी पिऊन येऊ? हो ये जा। वैदय ताई हे बघ ना काय झालं। काय ग, किती वेंधळेपणा करतेस तू? अरे काय चुकून झालं। अगं चुकून काय झालं, समोर बघून चालायचं ना, इथे तिथे बघून का चालतेस तू? आता सॉरी बोलून काय फायदा, आता कपडे खराब झाले नाही का? सॉरी ना ताई। तुला समोर नीट बघून चालता येत नाही, इथे तिथे बघत का चालतेस तू? अगं ठीक आहे ठीक आहे, लहान आहे ती, मुद्दाम नाही केलं तिने, ओरडतेस कशाला उगाच। हा शांत हो बरं। तो डाग आहे ना, पटकन पाण्याने धुवून टाक, निघून जाईल म्हणजे। नाही आई पाण्याने नाही जाणार डाग, तो व्यवस्थित धुवावा लागेल। चारवी सर मी धुवून देते। अहो ताई तुम्ही कशाला? तुम्ही एक काम करा, पूजा आटपून घ्या, तोपर्यंत मी तिला वर घेऊन जाते आणि कपडे धुते किंवा चेंज करून आणते, ठीक आहे? ठीक आहे चालेल, पण लवकर। हो हो चल चारू।